हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 29 जुलै अधिक मास पद्मिनी एकादशी म्हणजेच कमला एकादशी, त्याचं पूजा मुहूर्त, त्याचे महत्त्व, कथा काय आहे व त्याचे उपाय काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. पद्मिनी एकादशी किंवा कमला एकादशी ही अधिक मासामध्ये येते. अधिक महिन्यामधीची सुरुवात 18 जुलैला सुरू झाली आहे व 16 ऑगस्टला समाप्ती होणार आहे. त्यालाच पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हणतात. अधिक महिन्यातील एकादशीचे महत्त्व जास्त असते कारण की ह्या महिन्यामध्ये स्वामी श्रीहरी विष्णू आहेत व एकादशी तिथी त्यांना समर्पित आहे. म्हणून ह्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केल्यास डबल फळ प्राप्त होते. तसेच व्रत केल्याने पूर्ण वर्षाच्या एकादशी केल्याचे पुण्य मिळते. 3 वर्षामध्ये येणारी एकादशी ही खास आहे कारण की अधिक मास व एकादशी हे दोन्ही भगवान विष्णू यांना प्रिय आहेत. आता आपण पद्मिनी एकादशी किंवा कमला एकादशी त्याचा तिथी, मुहूर्त व महत्त्व बघणार आहोत. पद्मिनी एकादशी 2023 तिथी, पंचांगानुसार अधिक श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी तिथी, 28 जुलै 2023 शुक्रवार दुपारी 2:51 सुरुवात होणार असून 29 जुलै शनिवार 1:05 समाप्ती होणार आहे. तिथीनुसार शनिवारी 29 जुलै 2023 ह्या दिवशी व्रत करावे म्हणजेच उपवास करावा. पद्मिनी एकादशी याचा पूजा मुहूर्त, 29 जुलै पूजा मुहूर्त सकाळी 7:22 सकाळी 9:04 दुपारी 12:27 5:33. आता आपण पद्मिनी एकादशीची व्रत विधी काय आहे ते पाहणार आहोत. पद्मिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवांना अर्घ द्या. भगवान विष्णू यांना पाणी व केशर मिक्स करून अभिषेक करा. मग भगवान विष्णू यांची पूजा अर्चा करा. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्याबरोबर माता लक्ष्मीचीही पूजा अर्चा करा. पूजेमध्ये पिवळ्या रंगाचे फूल, धूप, दीप, अक्षता, चंदन व दुर्वा अर्पित करा. ब्राह्मणाला फलाहार व भोजन द्या किंवा दक्षिणा द्या. ह्या दिवशी एकादशीची व्रत कथा ऐका. भगवान विष्णू यांचे भजन किंवा मंत्रजाप करा. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडतात. पद्मिनी एकादशी व्रत गौदान समान फळ देते. शास्त्रानुसार गौदान केल्याने मृत्यूनंतर यमलोकच्या यातना भोगाव्या लागत नाहीत. पुराणामध्ये प्रत्येक एकादशी ही कथा सांगितलेली आहे. असे म्हणतात की पद्मिनी एकादशीच्या दिवशी कथा ऐकल्यास शिवाय व्रत पूर्ण होत नाही. पद्मिनी एकादशी कथा पौराणिक कथा अनुसार त्रेयायुगमधील महिष्मतीपुरीचे राजा कीर्तुवीर्य आपल्या 1000 पत्नींबरोबर राहत असे. राजाकडे संतान नव्हती म्हणून राजा खूप चिंतेत होता कारण की त्याच्यानंतर राज्यकारभार कोण चालवणार. संतान प्राप्तीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मग राजा कृतवीर्य वनात जाऊन तपस्या करण्याचे ठरवले. मग राजाबरोबर पद्मिनी राणीसुद्धा वनात जाण्यासाठी निघाली. मग दोघे तपस्वीचा वेश परिधान करून गंधमान पर्वतावरती तप करण्यासाठी गेले. बरेच वर्ष तप करूनसुद्धा त्यांना संतान प्राप्ती झाली नाही. मग राणी पद्मिनी आता अनुसूयाला काय उपाय करायचा ते विचारू लागली. मग माता अनुसूया म्हणाली, दर 3 वर्षांनी अधिक मास येतो, तो मनोकामना पूर्ती करणारा महिना आहे. अधिक मासमधील शुक्ल पक्ष एकादशी ह्या दिवशी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात. मग राणीने सर्व विधीपूर्वक एकादशी व्रत केले. मग भगवान विष्णू यांनी संतान सुखचे वरदान दिले. मग काही दिवसांनी पुत्रप्राप्ती झाली. मग त्याचे नाव कृतवीर्य अर्जुन असे ठेवले. मग पुढे हा मुलगा खूप पराक्रमी राजा झाला. त्यांनी रावणालासुद्धा युद्धामध्ये हरवून त्याला बंदी बनवले होते. पद्मिनी एकादशीच्या दिवशी करावयाचे उपाय.
भगवान विष्णू व माता लक्ष्मीला बडीशोप अर्पित केल्याने व्यवसायामध्ये वृद्धी होते. गरीब लोकांना भोजन द्या, त्यामुळे जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल. खीरचा भोग दाखवताना तुळस टाकून दाखवावा, त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी समाधानी होईल. नऊमुखी तुपाचा दीप लावावा, त्यामुळे नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. दान दक्षिणा दिल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतील. भगवान विष्णू यांच्यासमोर तुपाचा दिवा पूर्व दिशेला तोंड करून लावा. लावून झाल्यानंतर गीतामधील 11वा अध्याय वाचावा, त्यामुळे आपले अडलेली पैसे मिळतील. संध्याकाळी तुळशीच्या समोर दिवा लावावा व ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र जाप करावा. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास भगवान विष्णू यांची कृपा मिळते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.